नमस्कार शेतकरी मित्रांनो, आत्ताच एक महाराष्ट्र शासनाची जाहिरात आली आहे. ती जाहिरात अशी आहे की सोलार पंपासाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत आणि बऱ्याच दिवसानंतर ही जाहिरात आलेली आहे. तर याच्यामध्ये आपल्याला 3 HP, 5 HP आणि 7.5 HP साठी हे अर्ज मागवण्यात आलेले आहेत. पण बऱ्याच शेतकरी बांधवांचा असा प्रॉब्लेम आहे की फॉर्म कुठं भरायचा, कोणाकडून भरायचा, त्याला कागदपत्र काय काय लागतात, त्याच्या नियम आणि अटी काय आहेत, या संदर्भामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना शंका आहेत. आणि फॉर्म कुठं भरून घ्यायचा या बाबतीत म्हणजे त्यांचं कन्फ्युजन असल्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांची संधी हुकून जाते. तर शेतकरी मित्रांनो, मी आजला ही पूर्ण जाहिरात दाखवणार आहे, त्याचसोबत तुम्ही फॉर्म कसा भरायचा आणि अगदी तुम्हाला मोबाईलवरती देखील हा फॉर्म भरता येणार आहे, तो कसा भरायचा, तुम्हाला काय कागदपत्र लागणार आहेत, हे पण मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर सुरुवातीला बघूयात की बघा, ही महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण महाऊर्जा या नावानं 17 मे 2023 रोजी ही जाहिरात लोकमतमध्ये आली होती. आणि याच्यामध्ये खुला वर्ग आहे त्यांना 10% रक्कम भरायचे आणि ज्या रिझर्व आहेत त्यांच्यासाठी 5% रक्कम आहे. तर मी तुम्हाला थोडक्यात रक्कम सांगतो. तर हे 3 HP, 5 HP आणि 7.5 HP DC पंप भेटणार आहेत. आणि याच्यामध्ये 3 HP साठी खुल्या गटासाठी 19,380, 5 HP साठी 26,975 आणि 7.5 HP साठी 37,440 आणि रिझर्व कॅटेगरीसाठी आहे 3 HP साठी 9,690, 5 HP साठी आहे 13,488 आणि 7.5 HP साठी आहे 18,720. म्हणजे मी तुम्हाला ही रक्कम का सांगितली, कारण भविष्यामध्ये काय होतं की कधी तुम्हाला फ्रॉड कॉल जर आला तर तुमच्याकडून ते अवास्तव रक्कम मागतात. तर तुम्ही जर ही रक्कम पाहिली तर तुम्हाला अंदाज येईल की जरी तुम्हाला फसवण्याचा कोणी प्रयत्न केला तर ही रक्कम मॅच झाली तर तुम्हाला अंदाज येऊन जाईल. तर मी तुम्हाला वेबसाईट सांगतो, www.mahaurja.com ही वेबसाईट तुम्ही सरळ तुमच्या मोबाईलमध्ये टाकली तर तुम्हाला हा फॉर्म भरता येईल. तर तुम्हाला फॉर्म कसा भरायचा, तर ही www.mahaurja.com महाऊर्जा या वेबसाईट टाका. आणि त्याच्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत ते पण सांगतो मी तुम्हाला मित्रांनो. तर डॉक्युमेंट्स हे तुम्हाला तुमचं आधार कार्ड, त्याच्यानंतर तुमचं शेत ज्या गावामध्ये आहे त्या गावाचा पूर्ण पत्ता आणि तुमचा मोबाईल क्रमांक, फक्त या तुम्हाला 3 गोष्टी लागणार आहेत. मी तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप कसा अर्ज भरायचा हे थोडक्यात सांगणार आहे. आणि अर्ज तुम्ही तुमच्या मोबाईलवरती, कम्प्युटर, लॅपटॉपवरती कुठेही भरू शकता. तुम्हाला अर्ज भरण्यासाठी बाहेर जायची बिलकुल गरज नाही. आणि अर्ज भरताना तुम्हाला 1-3 गोष्टी आवश्यक आहेत, त्या तुमच्या जवळ असल्या पाहिजेत. ते कसा भरायचं आहे, तर हे गुगलचं पेज मी ओपन केलं आहे, तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ओपन करा किंवा कम्प्युटरमध्ये ओपन करा. आणि गुगलमध्ये गेल्याच्यानंतर www.mahaurja.com ही तुम्हाला टाकायची. खाली रजिस्ट्रेशन कुसुम वगैरे येते, कुठेही क्लिक करायचं नाही, फक्त mahaurja.com असं टाकायचं आणि असं क्लिक करायचं. तुम्ही एंटर केल्याच्यानंतर बघा, ही वेबसाईट आता महाराष्ट्र शासनाची ओपन झालेली आहे. हे बघा, महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी मेडा असं आलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्ही ही वेबसाईट जर नेहमी व्हिजिट करत राहा, याच्यावरती शेतकऱ्यांसाठी ज्या योजना वगैरे येत राहतात, काही सूचना असतात, त्या तुम्हाला इथं मिळत राहतात. बघा इथं याच्यात तुम्हाला खूप सारी फायद्याची वेबसाईट आहे शेतकऱ्यांच्या. तर चला आपण डायरेक्ट आपल्या कामाकडे वळूयात. तुम्ही स्क्रोल केल्याच्यानंतर उजव्या साईडला बघा, इथं तुम्हाला ऑप्शन दिसतंय स्कॉच अवॉर्ड, त्याच्यानंतर खाली आहे महाअभियान PM कुसुम, आणि आपल्या कामाचं आहे म्हणजे हे बघा, महाकृषी ऊर्जा अभियान कुसुम सौर कृषी पंप अर्ज नोंदणी. हे महाकृषी ऊर्जा अभियान कुसुम याच्यावरती आहे ना, सरळ याच्यावरती डायरेक्ट क्लिक करायचं. क्लिक केल्याच्यानंतर बघा,
इथे एक सूचना येते, आपण सूचना बघूयात का आहे, महाकृषी ऊर्जा अभियान प्रधानमंत्री कुसुम योजना सूचना। तर ही म्हणजे सूचना दिलेली आहे, आता सूचना बघूयात नेमकी काय आहे ती। महाकृषी ऊर्जा अभियान प्रधानमंत्री कुसुम योजना सूचना, त्याने असं म्हणलंय, अटल सौर कृषी पंप योजना 1 व 2 आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेमध्ये लाभ घेतलेले शेतकरी महाकृषी ऊर्जा अभियान पीएम कुसुम घटक ब योजनेसाठी पात्र नाहीत। म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी अटल सौर कृषी पंप 1 2 आणि मुख्यमंत्री योजनेअंतर्गत ज्यांनी कोणी पंप घेतलेत त्यांनी अर्ज करू नयेत। आणि त्यांनी असं पुढे म्हणलं की त्यामुळे त्यांनी महाकृषी ऊर्जा अभियान पीएम कुसुम घटक ब योजनेच्या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरू नयेत। तरी सुद्धा अर्ज भरल्यास त्यांचा अर्ज रद्द करण्यात येईल। म्हणजे थोडक्यात असं म्हणायचं आहे की तुम्ही जर पूर्वी कृषी पंपाचा लाभ घेतला असेल तर या योजनेसाठी तुम्ही पात्र नाहीत, तुम्ही अर्ज भरल्यास तुमचा अर्ज ऑटोमॅटिक रद्द होईल। आणि पुढे त्याने एक खूप महत्त्वाचं सांगितलं आहे की कृषी पंपाचा लाभ घेतलेले शेतकरी सौर कृषी पंप काढून ठेवतात व लाभ घेतला नसल्याचे भासून दुसरा सौर कृषी पंप महाकृषी ऊर्जा अभियान पीएम कुसुम घटक ब योजनेअंतर्गत आस्थापित करून घेतात। तर काही काही शेतकऱ्यांनी काय करतात की पूर्वीचा पंप भेटलेला असतानाही पंप काढून ठेवतात आणि त्यांना पंप भेटलेला नाही असं ते भासवतात। अशी बाब निदर्शनास आल्यास अशी बाब निदर्शनास आल्यास हे बघा, अशी बाब निदर्शनास आल्यास त्यांच्याकडील सौर कृषी पंप काढून घेण्यात येईल व त्यांनी भरलेली लाभार्थी ही रक्कम जप्त करण्यात येईल व अशा शेतकऱ्यांच्या विरुद्ध FIR दाखल करण्यात येईल। तर मित्रांनो, असं काही करू नका। जर तुम्ही घेतलेला असेल तर त्याला 2 वेळेस अर्ज करण्याची गरज नाही। आणि शेतकरी बांधव हे सगळे आपलेच आहेत, तर सगळ्याला संधी मिळाली पाहिजे असं आपण प्रयत्न केले पाहिजे। तर मित्रांनो, मी ओके केल्याच्यानंतर हा पुढं फॉर्म ओपन झाला आहे आणि हा रजिस्ट्रेशन फॉर्म आहे, खूप सोपा आहे। तुम्हाला इथं 2 भाषा आहेत, हे बघा, उजव्या साईडला एकदम कॉर्नरला इंग्लिश आणि मराठी। तुम्हाला जी भाषा सोपी आहे त्या भाषेवरती तुम्ही क्लिक करा। आणि त्याच्याखाली एक महत्त्वाचा बघा आहे, आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की काही काही शेतकरी म्हणतात की आमचं गाव योजनेमध्ये आहे किंवा नाही। तर बघण्यासाठी उजव्या कॉर्नरला बघा, सेफ व्हिलेजेस लिस्ट असा हा एक पॉपअप दिसतो आहे, त्याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या गावाची लिस्ट येईल। म्हणजे ते जवळपास 843 पानं आहेत। आता मी काय तुम्हाला सगळी वाचून दाखवणार नाही, तर तुम्ही काय करू शकता की ही गावाची लिस्ट आहे पूर्ण, तर तुम्ही तुमच्या गावाचं नाव शोधू शकता। जर तुम्ही हे PDF डाउनलोड होते, ही फाईल तुम्ही डाउनलोड करा। वाटलंच तर मी या PDF ची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शनवरती क्लिक केले की डायरेक्ट तुमची PDF ओपन जाईल। आता सुरुवातीला बघितलं तर बघा, हे अहमदनगर आहे, अकोला आहे, त्याच्यामध्ये आंबीट आहे, आंबेवंगन आहे, बलठाण आहे, पुन्हा ही बारवाडी, बारी, भंडारदरा। तर हे गावाची लिस्ट आहे, आता ही खूप मोठी आहे, तर मी सगळं काही वाचू शकत नाही। जवळपास ही 850 पानं आहेत। हे लातूर आहे, पालघर, धाराशिव, हे असे बरेचसे गावाचे नाव आहेत, पुणे, रायगड, गडचिरोली, बरोबर। तर तुम्ही तुमच्या गावाचं नाव इथे शोधू शकता। तर बघूयात आता इथं मेन येऊयात की फॉर्म कसा भरायचा। तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा, ॲप्लिकेशन फॉर न्यू ऑफ ग्रीड सोलार पंप ऑर रिप्लेसमेंट ऑफ एक्झिस्टिंग डिझेल पंप। तुम्ही नवीन पंपासाठी अर्ज करू शकता किंवा तुमच्याकडे डिझेल पंप असेल तर तुम्ही त्याला रिप्लेस करू शकता। तर मित्रांनो, तुम्ही दोन्ही प्रकारे ट्राय करून बघा। तर मी अगोदर तुम्हाला दोन्ही दाखवतो की तुमच्याकडे डिझेल पंप नाही आणि डिझेल पंप आहे असं तुम्हाला दाखवतो मी। तर तुम्हाला बघा, आता काय करायचं, इथं तुम्ही तुमचं आधार कार्ड घ्या। आता तुमचं आधार कार्ड कुठं आहे बघा। आता मी काय करतो, एक शेतकरी बांधव आहेत, मी त्यांचा एक एक मिनिट, हां
एक शेतकरी बांधव आहेत, त्यांनी मला काल व्हॉट्सअपवर पाठवलं होतं, तर मी त्यांचा एक नमुना म्हणून तुम्हाला फॉर्म भरून दाखवतो. आता मी दाखवतो की तुमच्याकडं डिझेल पंप आहे का, तर मी होय असा ऑप्शन सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर सोर्स ऑफ पॉवर, तुमच्याकडं पॉवर आहे का, मी डिझेल असं करतो आहे. आणि त्यांनी एक तिथं खाली हमीपत्र येते की मी पाणी उपसण्यासाठी सध्या डिझेल पंपाचा वापर करत आहे. महाकृषी ऊर्जा अभियान अंतर्गत राज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याची प्रधानमंत्री कुसुंब योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार या योजनेमध्ये पारेषण विरहित सौर पंप मिळण्यासाठी सदस्यतेत वापरत असलेल्या डिझेल पंपाचा वापर करणे. तर ते म्हणत आहेत की तुम्ही असं लिहून द्या की मी याच्यापुढं डिझेल पंपाचा वापर करणार नाही, तर तुम्ही होय करायचे सरळ. त्याच्यानंतर इथं येतं की तुमच्याकडे कोणता पंप आहे, तर ए सी लाईटवरचा ए सी पंप असतो. तुमच्याकडे म्हणजे जमिनीवरचा आहे का पाण्यातला, तर आपण शक्यतो जमिनीवरचा आहे असं म्हणायचं. त्याच्यानंतर खाली तुम्हाला 3 HP पाहिजे का 5 HP, 5 HP निवडायचा. तुमचं क्षेत्र जर 3 एकरच्या आतमध्ये क्षेत्र असेल तर 3 HP, 5 एकरच्यावरती असेल तर 5 HP. आणि इथले तर विचारत आहेत की एनर्जी इफिशियंट पंप, तुम्हाला तो पाणी वगैरे पुरतो का, तर होय म्हणायचं. आणि ॲन्युअल डिझेल रिक्वायरमेंट लिटर वर्षाला टाकून द्यायचं. जर तुम्ही महिन्याला जर महिनाभरात तुम्ही लिहा तिथं काय 100, 200, 500, 1000 लिटर वगैरे 1000 लिटर वगैरे लिहून टाकायचं, तर काय प्रॉब्लेम नाही एवढा. आणि त्याच्यानंतर खाली टाकायचं तुमचं लँड डिटेल्स, तुमचं आधार कार्ड इथं टाकायचं. आता तर बघा, इथं आधार कार्ड नंबर टाकतो मी 5 0 4. तुमचा जो काही आधार कार्ड नंबर आहे तो टाकायचा इथं 7 4 4 9 6. तुमचं स्टेट महाराष्ट्र, आता डिस्ट्रिक्ट कोणता आहे, त्यांचा अहमदनगर आहे, तालुका जामखेड, विलेज दिघोळ आहे, दिघोळ. त्याच्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर, तुमचा मोबाईल नंबर टाकायचा इथं मित्र, तुमचा जो काही मोबाईल नंबर असेल तो. हा 7 8. तर इथं तुमचा मोबाईल नंबर टाका जो काही जोडलेला आहे तो 4 बरोबर. आता तुम्हाला इथे कॅटेगरी निवडायचे की तुम्ही SC मध्ये आहेत, ST मध्ये आहेत, ओपनमध्ये आहेत, बरोबर. आता मी इथं सपोज हे ओपन खुला गट घेतो, तर इथं बघा काय आलं आहे की पंप कोटा फॉर दिस डिस्ट्रिक्ट कास्ट अँड पंप टाईप हॅज बीन एक्झॉस्टेड. तर त्यांनी सूचना दिली की इथं तुम्ही इथं म्हणजे हा कोटा संपलेला आहे, तर मी ओके करतो. याचा अर्थ इथं रजिस्ट्रेशन होऊ शकत नाही. आणि दुसरा एक ऑप्शन आहे, तर तो दुसरा ऑप्शन असा आहे की तुमच्याकडे डिझेल पंप आहे का, तर मी काय करतो डिझेल पंप नाही असं मी सरळ म्हणतो इथं. तर खाली डायरेक्ट इथं आधार नंबर आला आहे महाराष्ट्र, तर तुमच्याकडे डिझेल पंप नसेल तर इतर जास्त भरण्याची गरज नाही. इथं सरळ तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे, तुमचं स्टेट, तुमचा जिल्हा निवडायचा, इथं तुमचा तालुका टाकायचा, गावाचं नाव टाकायचं, मोबाईल नंबर आणि तुमची कॅटेगरी. आज मी करतो ओपन. तर ओपनला परत आलं की कोटा संपलेला आहे. आता मी काय करतो की बघ आपण SC कॅटेगरीला आहे का किंवा रिझर्व, मी SC कॅटेगरी निवडतो. तर अहमदनगर, जामखेड, विलेज दिघोळ, दिघोळ. तर ते म्हणत आहेत की बघा आता मी काय केलं की ठीक आहे ओपनला नाही असं दाखवत आहेत, म्हणून मी काय केलं की एक एक रिझर्व कॅटेगरी म्हणून मी अनुसूचित जातीवरती क्लिक केलं आहे. तरी पण मित्रांनो त्यांचं काय आलं आहे माहिती आहे का, की त्या गावासाठीच कोटा मंजूर आहे. आता मी दिघोळसाठी बघत होतो, तर म्हणजे हे आपण ओपन जरी बघितलं आणि कॅटेगरी जरी मध्ये बघितलं ना, तरी हे तुम्हाला सांगतायत की कोटा शिल्लक नाही तुमच्या गावाचं ना. तर अशा प्रकारे जर तुमचं गाव जर समाविष्ट असेल तर मित्रांनो तिथं होऊन जाईल. तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला माहिती, जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जेवढ्या काही सरकारी योजनांमध्ये आहेत त्याचा फॉर्म वगैरे कसा भरायचा तुम्हाला मी त्याचे व्हिडिओ पाठवून जाईन. धन्यवाद मित्रांनो.